मज्जा संस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या न्यूरॉनचं मॉडेल आपल्याला घरच्या घरी बनवता येईल। यासाठी आपल्याला लागतील वेगवेगळ्या रंगाचे मोठे थोडेसे उभट असे मणी आणि एक भक्कम दोरा। ॲक्झॉन हा न्यूरॉनचा भाग बनवण्यासाठी मोठे मणी दोऱ्यामध्ये एकापाठोपाठ एक ओवून घ्या। न्यूरॉनची सेल बॉडी बनवण्यासाठी दुसऱ्या रंगाचे मणी दाखवल्याप्रमाणे दोऱ्यात ओवून त्याचा एक गोलाकार तयार करा। ही तयार झाली आपली सेल बॉडी। ह्या सेल बॉडीला आधी तयार केलेला ॲक्झॉन आणि तसेच पण छोट्या वेगळ्या रंगाच्या मण्यांनी तयार केलेले डेंड्राइट्स गाठींनी जोडून घ्या। ॲक्झॉनच्या शेवटी एक वेगळ्या रंगाचा मणी दुसऱ्या न्यूरॉनशी संवाद साधणारा सायनॅप्टिक टर्मिनल दाखवतो आहे। आता हे सगळं मॉडेल एका जाड पुठ्ठ्यावर दोऱ्यांनी शिवून बसवा आणि त्याच्या वेगवेगळ्या भागांची नावं लिहून चिकटवून टाका। दोऱ्यांच्या गाठींमुळे ह्या न्यूरॉनचे ॲक्झॉन व डेंड्रॉइड्स हलू शकतील। आता वर्गात किंवा घरी हे आपलं न्यूरॉनचं मॉडेल लटकवून टाका।